महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीचा जो निर्णय घेतला होता तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. ज्यांनी भरती जीआर काढला होता तेच आता लोकांची दिशाभूल करून चुकीचा प्रसार करत आहे असा आरोप त्यांनी केला. याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या विरोधात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी बस स्टँड चौकात माफी मागू आंदोलन करण्यात आले. यावेळी राडेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मानसवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी भूमकाडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नितीन परखडे, भाजपा शहर अध्यक्ष अनिकेत पोहकार आदी जण उपस्थित होते. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 15 कंपन्यांना कंत्राटी भरती देऊन युवकांची भरती, या सर्व भरत्या 2003 पासून 2021 पर्यंत या कंत्राटी भरतीच्या माध्यमातून युवकांना फसवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे. त्याच्या निषेधात भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व पक्ष. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी करामत अली बाबुळगाव. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट. रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED टीव्ही, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा